नमस्कार, वारसा या व्हिडिओ ब्लॉगच्या आजच्या भागात आपलं सहर्ष स्वागत. आज आपण जगप्रसिद्ध अशा ठिकाणी आलो आहोत. जगप्रसिद्ध यासाठी की राष्ट्रसंतांनी ज्या क्रांतीसाठी लोकांना प्रेरित केलं अशा गावात आपण आलो आहोत. ते गाव म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातलं चिमूर. हे गाव चिमूर या गावाचा इतिहास आपल्याला 1942 क्रांतीच्या संदर्भात माहिती आहे. आणि राष्ट्रसंतांनी ज्या क्रांतीचं बीज ज्या मंदिरातून पेरलं, ज्या चातुर्मासातून लोकांना जागृत केलं, त्या चातुर्मासाचं ठिकाण आहे म्हणजे चिमूरचं बालाजी मंदिर. या बालाजी मंदिराचं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आणि या मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत. चला तर बघूया श्री क्षेत्र बालाजी चिमूर. ॐ वेंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः संकर्षणो निरुद्धश्च शेषाद्रिपतिरेव च जनार्दनः पद्मनाभो वेंकटाचलवासनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः गोविंदो गोपति कृष्णः केशवो गरुडध्वज वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः श्रीधरः पुंडरीकाक्षः सर्वदेवस्तुतो हरिः श्रीनृसिंहो महासिंहः सूत्राकारः पुरातनः रमानाथो महीभर्ता भूधरः पुरुषोत्तमः चोळपुत्र प्रियः शान्तो ब्रह्मादीनां वरप्रदः. ॐ या मंदिराला भव्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश केल्यानंतर असणाऱ्या पटांगणात आज बांधकाम करून 2 आधुनिक मंडप उभारले आहे. 1772 पूर्ण झालेल्या या मंदिराची सभामंडप, भोगमंडप, अंतराळ आणि स्वयंभू बालाजीची मूर्ती विराजित असलेले गर्भगृह अशी रचना आहे. या मंदिराचे एखाद्या कलामर्मज्ञाला भावणारे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा काष्टशिल्पमंडप म्हणजेच भोगमंडप. या भोगमंडपाने अनेक ऐतिहासिक प्रसंग अनुभवले आहेत. या काष्टशिल्पाचे काम एखाद्या व्यक्तीने स्वतः अनुभवावे इतके ते मोहित करणारे आहे. या मंडपाचे एक ऐतिहासिक महत्त्व सांगता येईल, ते म्हणजे चिमूर क्रांतीसंग्रामाच्या संदर्भात. आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो आहे या मंदिराचा बाह्य मंडप. आणि या बाह्यमंडपाचं वैशिष्ट्य असं की हा पूर्णतः लाकडाने बनवलेला बाह्यमंडप आहे. आणि काष्टशिल्प ज्याला आपण म्हणतो तसं काष्टशिल्प आपल्याला या मंडपामध्ये दिसेल. हे पूर्ण खांब लाकडाने बनवलेले आहेत आणि यावरचं शिल्पसुद्धा ते कोरीव काम लाकडाचंच आहे. या चिमूर क्रांतीचं बीज ज्या राष्ट्रसंतांनी पेरलं, जे भजनातून आणि कीर्तनातून पेरलं, तो चातुर्मासाचा जो काळ होता राष्ट्रसंतांनी या मंदिरामध्ये घालवला आणि ते चातुर्मास ज्या ठिकाणाहून झाला, जी भजनं या ज्या ठिकाणावरून झाली
ते स्थान आपल्या समोर आहे आणि इथून राष्ट्रसंत या चिमूर क्रांतीच्या पार्श्वभूमीवर किंवा त्या 1942 आधीच्या काळात जेव्हा जेव्हा राष्ट्रसंत इथे आले या मंदिरात चातुर्मासाचा सप्ताह म्हणजे चातुर्मास जेव्हा होत होता त्यावेळेस राष्ट्रसंतांची भजनं या ठिकाणावरून होत होती, त्यामुळे या जागेचं महत्त्व किती मोठं आहे आणि नुसतंच विदर्भासाठी नाही, या चिमूर गावासाठी नाही, विदर्भासाठी नाही, महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येईल। कारण या माध्यमातून चिमूरच्या लोकांमध्ये वैचारिक क्रांती निर्माण करण्याचं कार्य राष्ट्रसंतांनी केलं आणि ते कार्य फार महत्त्वाचं होतं, त्यातूनच इथले लोक 1942 उठावामध्ये पेटून उठले आणि चिमूरचा क्रांती संग्राम झाला। 3 दिवस चिमूर स्वतंत्र झालं होतं आणि हे या गावाचं या मंदिराचं इथून बीज पेरल्यामुळे कुठेतरी तो क्रांती संग्राम झाला असं आपल्या लक्षात येईल। भोगमंडपातून आत आले की लागतो तो या मंदिराचा सभामंडप। 24 खांबांवर हा सभामंडप उभा असून या स्तंभांच्या वरच्या भागात भारवाही यक्ष प्रतिमा दिसतात। या सभामंडपात आज असलेली संगमरवरी फरशी चातुर्मासाच्या पैशातून तुकडोजी महाराजांनी बसविली। या मंदिरातील सभामंडपातील आणि गर्भगृहाच्या द्वारशाखा अतिशय अलंकृत आहे। गर्भगृहात श्रीहरी बालाजीची सुंदर मूर्ती विराजमान आहे। या प्रतिमेचे सौंदर्य बघण्यासारखेच आहे। प्रतिमेची प्रभावळीवरील कोरलेल्या दशावतारी प्रतिमा, करंड मुकुट, पादपीठावरील श्रीदेवी, भूदेवी, चामरधारिणी, तसेच प्रतिमेच्या सौंदर्यात भर टाकणारे अलंकार बघण्यासारखे आहे। साधारणतः 1910-1912 ही प्रतिमा असल्याचे अभ्यासकांचे मत आहे। हातातील आयुधानुसार ही केशव मूर्ती, परंतु हातात कमलपुष्पाऐवजी अक्षमाळा आहे हे विशेष। या मूर्तीचा इतिहास सुद्धा या मूर्तीच्या सौंदर्या इतकाच मनोरंजक आहे। वेंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः संकर्षणो निरुद्धश्च शेषाद्रिपतिरेव च जनार्दनः पद्मनाभो वेंकटाचलवासनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः। ओम हे देऊळ जवळजवळ 400 वर्ष इथे मूर्तीला झाले। तत्पूर्वी ही जागा ज्या ठिकाणी हे देवस्थान उभं आहे ही जागा भिगूची पाटील डाहुले फार सदन कास्तकार चिमोरातले त्यांची ही जागा त्यांना इथे बांधकाम करायचं असल्यामुळे त्यांनी बांधकामाला सुरुवात केली होती, पायवा वगैरे खोदायला घेतला होता। तर त्या याच्यामध्ये खोदत असताना संध्याकाळच्या वेळेला त्या माणसांना तिथला मजूर वर्ग जो होता त्या मजुरांना ही मूर्ती काहीतरी असं खन्न असा आवाज आला आणि ते थोडेसे घाबरली आणि त्या याच्यामध्ये नंतर मग असं त्याने ते बांधकाम थांबवून दिलं। परंतु दैवयोग म्हणा, देवाचा योग म्हणा, भगवंताला इथेच व्हायचं होतं म्हणा, स्वप्नामध्ये भिकूजी पाटलांच्या ही मूर्ती गेली आणि सांगितलं की अरे मला मी इथे आहे, मला इथून काढ आणि माझी स्थापना तू करून टाक। तर असं म्हटल्यानंतर त्यांना तो दृष्टांत झाल्यानंतर ते मग सकाळी पाहतात आणि माणसांना विचारतात काय खरीच गोष्ट आहे का, म्हणून त्यांनी ते उत्खनन केलं आणि त्याच्यामध्ये ती मूर्ती जवळजवळ 3.5-4 फुटाची ही मूर्ती पालते स्वरूपामध्ये होती आणि उत्तर दक्षिण अशी पवडली होती, खालती हात पाय चेहरा वगैरे होता आणि वरतून प्लेन होतं असं। त्यांना मग देवाजी पंत तुरघड्यांनी आपल्या साथीदारांना घेऊन त्या मूर्तीला उभं केलं। उभं केल्यानंतर फक्त उचललं आणि वरचा भाग असा वरचा टेकवून दिला आणि त्या दरम्यान ती मूर्ती तिथे तिथल्या तिथे आणि त्यांनी सरळ सांगितलं मला इथून हलवूच नको,
मैं ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी माझी इथे स्थापना करते ते त्यानंतर आता शेतकरी म्हटलं की त्यांच्या त्या गवताचे पेंड्या वगैरे आणणे आणि हिरला वगैरे तयार करून सध्या पुरती त्यांनी चार खांब उभे केले वरती हिरलं टाकलं आणि त्या याच्यामध्ये त्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून गंगेने वगैरे धुवून काढलं. या मंदिरात गर्भगृह, प्रदक्षिणापथ, अंतराळ, सभामंडप, भोगमंडप म्हणजे भोसलेकालीन स्थापत्यकृतीचा विदर्भातील सर्वोत्तम नमुना म्हणता येईल. या मंदिराच्या निर्मितीचा इतिहास तेवढाच रंजक आहे जेवढे हे मंदिर. जेवढे या मंदिरात एखाद्या आस्तिकाचे मन रमावे तेवढेच त्याच्या इतिहासातही रमू शकते हे फार महत्त्वाचे आहे. तर घळघळा भिकुजी पाटलांच्या डोळ्यामधून अश्रू यायला लागले आणि त्यावेळेला त्यांनी मग त्यांनी सांगितलं की या देवळाची तुम्ही महा मोठं तर स्थापना करू शकत नाही म्हणून त्यांनी ते स्थापना केली. ब्राह्मणांचा आधार घेतला चिमोरातल्या आणि तिथे मग देवाला पूजापाती वगैरे ते करायला लागले. त्याच्यानंतर नैवेद्य आपल्या घरून आणत होते देवाला. तर मी या दरम्यान काय झालं की नायकांचा वाडा भोसल्यांचे सरदार म्हणून नाईक इथे होते. त्या नायकांच्या वाड्यामध्ये त्या सरदारांमध्ये देवाजी पंत चुरघड्यांची आई जे 3.5 शहाण्यापैकी एक होऊन गेले असे ते देवाजी पंत चुरघडे लहानपण त्यांचं इथेच गेलं चिमोऱ्यामध्ये. आपल्या आईसोबत यायचे, त्या मूर्तीकडे पाहायचे. आई धार्मिक वृत्तीची असल्यामुळे देवाला निरंजन उदबत्ती ओवायची, आरती करायची आणि 4 भजनं म्हणायचे. देवाजी पंतांनी सवय संस्कार लहानपणापासूनच्या पडल्यामुळे तिथची सवय त्यांना लागली. आणि असं करता करता या हे नाईक हे सरदार असल्यामुळे यांना एक वेळा जानोजीराजे भोसल्यांनी नागपूरला बोलावलं. नागपूरकर भोसल्यांचे ते सरदार होते. त्यावेळेला देवाजी पंत चुरघडे पण आपल्या आईसोबत गेले. देवाजी पंतांना भोसले सरकारने आपल्या जवळ ठेवून घेतलं. पहिले हुजरे म्हणून राहिले, मग सरदार म्हणून झाले. आणि या सरदाराचं रूपांतर त्यांच्या स्वतःच्या कर्तबगारीने ते त्या भोसले सरकारांचे पंतप्रधान झाले. पण त्या दरम्यान काय झालं की माधवराव पेशवे साताऱ्याच्या गादीवरले पेशवेपणा त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी ज्यावेळेला कळलं की ते ब्रिटिशांना सामील झाले, ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये फितूर झालेले आहेत बा, म्हणून माधवराव पेशव्यांनी त्यांच्यावरती दंड ठोकला की तुम्ही जर आमच्या या शिवाजी महाराजांच्या गादीला जर तुम्ही जर काहीतरी हालचाल करत असाल, ब्रिटिशांसमोर जर मिळत असाल तरी बरोबर नाही आणि तुम्ही हे केलेलं कृत्य असंविधानिक आहे भाव आणि हे बरोबर नाही, त्याच्यामुळे तुम्हाला 7 लाखाचा दंड हा ठोकण्यात येत आहे, तो तुम्ही ताबडतोब येऊन इथे साताऱ्याला येऊन भरून घ्यावा. तर त्यावेळेला जानोजीराजे भोसले तर स्वतः काही गेले नाही पण त्यांनी जे पंतप्रधान होते देवाजी पंत चुरघडे यांना तिथे पाठवलं. त्यावेळेला 3.5 शहाण्यापैकी त्या काळामध्ये ऐतिहासिक लोक होऊन गेले. सकारामपंत भोके त्यावेळेला माधवराव पेशव्यांजवळ होते. हे 3 शहाणे आपल्या इतिहासामध्ये अजरामर झालेले आहेत. देवाजीपंत चुरघडे, सकारामपंत भोके आणि नारो विठ्ठल निजामाचे पंतप्रधान आणि 1/2 शहाणा होता नाना फडणवीस. असे तर 3.5 शहाण्यापैकीसुद्धा यांचं देवाजीपंतसुद्धा हे लागत होते. देवाजीपंतसुद्धा एक शहाणे होते. भोसले सरकारांमध्ये सगळं गादी त्यावेळेला सांभाळली, लढाया केल्या आणि ज्यावेळेला 7 लाखाचा दंड ठोकला त्यावेळेला त्यांनी गेले आणि शिष्टाई करून परत आल्यानंतर 7 लाखाचा त्यांनी 2.5-3 लाखामध्ये ते काम निपटवलं. म्हणून जानोजीराजे भोसले खूप खुश झाले, त्यांना आनंद झाला. भोसले राजे जे होते त्यांच्यावर जाम खुश होते आणि त्यांना विचारलंय की तुम्हाला या कामगिरीबद्दल काही पाहिजे आहे. तर देवाजीपंत चोरगडे हे बालाजी महाराजांचे खूप मोठे भक्त होते. सकाळ संध्याकाळ पूजा पाठ अर्चना या सगळ्या गोष्टी ते करायचे लहानपणापासून. तर त्यांनी एकच मागितलं की चिमूरला श्रीहरी बालाजी देवस्थान आहे आणि ते विरल्यामध्ये आहे, त्यांचं तिथं आपल्याला जीर्णोद्धार करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी एक पत्र लिहिलं राजांना आणि मंदिराचं जीर्णोद्धार करायसाठी पैसे मागितले. त्यांनी त्यावेळेस भोसले राजांनी त्यांना पैसे दिले आणि देवाचा मंदिराचा जीर्णोद्धार करून घेतला. त्या देवांचा पूजापाठ करण्यासाठी 1772 विधिवत पूजापाठ होण्यासाठी 1772 आंध्र प्रदेश जिल्ह्यातील चिन्नोर या गावामधनं जुनगाव वाकडी येथे राहणारे गुंडोभत्त कमलवार यांना बोलावून घेतले. त्यांना त्यांचा उदरवाह निर्वाह होण्यासाठी 3 कुडोज्वारी,
दोन नागपुरी रुपये देऊन त्यांच्यासोबत करार केला आणि त्यानंतर जे देवस्थानची जागा ज्या लोकांनी दान दिली हे देवस्थान चालवण्यासाठी देवांची पूजापाठ चालवण्यासाठी देवाचं नैवेद्य चालवण्यासाठी त्यांना ते जागा वहिवाटदार म्हणून देण्यात आली आणि त्यापासून सगळं जे कमलवार गुंडोभत्त कमलवार होते ते सगळे देवांचा मंदिराचा कारभार पाहत होते. कमलवार ज्यांचं आडनाव होतं असं त्या ब्राह्मणाला इथे आणलं मूळ वंशज असे ते आणि त्यांचं ते भूपे नाव पडलं आणि सगळे भूपेंचे इथे सात आठ पिढ्या इथे सात आठ पिढ्यांपासून इथे कार्य करत आहे. जी मेन पूजापाठ होती देवांची रोजची जे नित्यक्रम होता देवांचा सकाळी 5 वाजतापासून मंदिर उघडणे त्यानंतर देवाचा अभिषेक करणे 6-6:30 त्यानंतर 10 वाजता नैवेद्य लावणे लगेच दुपारला लोक येणाऱ्या भाविकांचं दर्शन घेऊ देणे त्यानंतर 5 वाजता पायपूजा करणे सायंकाळी 8 वाजता आरती करणे हे सगळं विधिवत हे गुंडोभत्त कमलवार करायचे. त्यानंतर ज्यांच्या जागेमध्ये जी मूर्ती सापडली जी प्रतिमा सापडली ते म्हणजे भिकुजी पाटील डावले यांना वर्षातून एकदा गोकुलाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी त्यांना एक दिवस अभिषेकाचा आणि पूजेचा मान देण्यात आलेला आहे. तर आजपर्यंत अबाधित आहे तो समर्पण अबाधित राहिलच. ब्रह्मपुरीचा जोडा चंद्रपूरचा वडा आणि चिमूरचा घोडा या विदर्भात प्रचलित असणाऱ्या म्हणीप्रमाणे लक्षात येते ती म्हणजे चिमूरच्या याच मंदिरातील घोडा यात्रा. 250 वर्षांची परंपरा या घोडा यात्रेला आहे. ही परंपरा फार श्रद्धेने आणि भक्तिभावाने चिमूरवासीय पाळताना दिसतात. देवाची परंपरा आणि सुंदर रीतीने असं देवाचे 5 नवरात्र आहे. वार्षिकोत्सव देवाची पंथांनी स्थापन केलेला देवाची पंथांनी वार्षिकोत्सव केला ज्यावेळेला हे माघ त्रयोदशीला ही सगळ्यात वार्षिकोत्सवामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे घोड्याची रथयात्रा. ही रथयात्रा प्रसिद्ध आहे आणि या रथयात्रेला जवळजवळ 350 वर्षाचा जवळजवळ हा काळ झालेला आहे. रथ महा मोठा रथ आहे बाहेर देवस्थानच्या बाहेर त्याच्यावरती पाठीमागे असलेला हा जो घोडा आहे ह्या घोड्यावरती स्थापन ठेवतात. पाठीमागे सैनिक आहे या सैनिकांना वरून मग हे भगवान गोपाळकृष्णाची मूर्ती आहे ती हलवून देवासमोर नेतात. तिथून मग गोविंदा गोविंदाच्या गजरामध्ये रात्री 12 वाजता रथावरती नेतात. त्यांची महापूजा होते आणि नंतर मग हा रथ गावामध्ये प्रदक्षिणेला निघतो. त्याच्या अगोदर षष्टीला गरुड वाहन निघतं. गरुड वाहन पहिले फिरवल्या जाते गावामध्ये. भगवंत सांगतात की गरुडा तू जाऊन मला तर आता नाही निघायचं तू जाऊन जरा व्यवस्था माझी करून ये पाहून ये. गरुड निघतो पण गरुडावरती त्यांना विश्वास नसल्यामुळे मारुती रायाला आज्ञा देतात. मारुती रायाचं वहन एकादशीला निघतं. तेही स्वतः निघून ज्या ठिकाणून रथयात्रा जाणार आहे तिथून सगळं करून इथे येतात. मग त्या गरुड वाहनाची मारुती रायाची आरती पूजा वगैरे होते. नंतर मग त्रयोदशीच्या दिवशी एकादशी झाल्यानंतर द्वादशी झाल्या त्रयोदशीला रथयात्राही निघते. पूर्ण असंख्य लोक 30-40 हजारांचा मॉब इथे राहतो आणि गोविंदा गोविंदाच्या गजरामध्ये रथयात्राही निघते.
या घोडा यात्रेला आणि बालाजी देवस्थानाला लागून काही कुटुंबियांच्या परंपरासुद्धा आहेत. ज्या दिवशी घोडा निघतो त्या दिवशी रात्री एक देवस्थानचा माणूस येतो, हातामध्ये असा कंदील घेतलेला, आणि घरी येऊन आमच्या घरच्या व्यक्तींना घेऊन जातो देवळामध्ये. आणि कारण ती एक परंपरा आहे म्हणून ती अजूनही चालू आहे आणि ती तर चालू राहणारच आहे म्हणा, जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू राहणार आहे. आणि तिथे एक जी पद्धत आहे की जेव्हा बालाजीची मूर्ती देवस्थानाकडे जाते, तिथून ज्या जागेवरून ती मूर्ती जाते, त्यावेळेला आमचे नायकांचे एक हात त्याला लागतातच, असे म्हणजे त्यांनी उचलायचं. आणि एक डाहुले म्हणून आहेत आमचे, ते तिथलेच ते ट्रस्टी आहेत, त्यांचा पण असे दोन घराण्यांची त्याला पद्धत आहे, हाता हे घेऊन जायची बालाजीला असं उचलायचं मूर्तीला आणि देवासमोर आतल्या गाभाऱ्यामध्ये न्यायचं. ही एक परंपरा आहे आणि ही चालूच आहे अजूनही. आणि तिथूनंतर घोड्यावर चढवलं जातं, हो म्हणजे घोड्यापर्यंत घेऊन जायचं, त्याला पूजा करायची आतमध्ये. पहिल्यांदा आतमध्ये ती असते, ती मोठी पूजा असते, ती झाल्यानंतर ती अशी उचलत उचलत देवस्थान आपल्या दरवाजापर्यंत, मेन दरवाज्यापर्यंत न्यायची आणि घोड्यावर चढवायची, ती घोड्यावर तिथपर्यंत न्यायचं असतं ते. महाराजांचं सुरुवात झाल्यानंतर इथनं डोंगराळ चौक आहे तिथे पहिली चक्री दिली जाते, म्हणजे सगळं भोवताल सभोवताल एक चक्री देणं म्हणजे महाराजांची पूर्ण नजर भ्रमण करणे आहे. एक चक्री तिथे दिली जाते. त्यानंतर यावले चौकात जातो. यावले चौकात गेल्यानंतर तिथे कल्याणजी नाईक यांचं घर आहे. कल्याणजी नाईक यांचं घर असल्यानंतर तिथे भवानी मातेचं मंदिर आहे, जे महाराजांचं पण कुलदैवत आहे आणि ते यांच्याशी संलग्नित आहे दोन्ही. तर तिथे सुद्धा चक्री दिली जाते, तिथे पूर्ण कम्प्लीट चक्री दिली जाते. तिथून चक्री दिल्यानंतर समोर अजून पुन्हा रिटर्न मंदिरामध्ये रथ 5 वाजता आणल्या जाते. इथं आणल्यानंतर आरती होतो. आरती झाल्यानंतर मंदिर आपलं 1 घंट्यासाठी बंद केले जाते आणि लगेच अजून पुन्हा सकाळला मंदिर खुलं होते नित्यनियमाप्रमाणे. दुसरी पद्धत म्हणजे जेव्हा मिरवणूक निघते त्यावेळेला फिरत फिरत ती येऊन आमच्या इथे थांबते, कारण आमच्या इथे भवानीचं स्थान आहे. तर त्या स्थानाला पूर्वीपासून पद्धत अशी आहे की घोडा इथे येतो चौकामध्ये, प्रदक्षिणा घालतो तिला, त्यावेळेला मग आम्ही लोक आरती वगैरे करतो, त्याची प्रसाद दाखवतो. आणि ती पण एक परंपरा अजूनही चालू आहे की एक प्रदक्षिणा तरी बालाजी महाराज आपली घालतातच. दागिन्याची पण एक आहे की पूर्वी इंग्रजांच्या काळात जसे हेच म्हणतात म्हणून की ते सेवक यायचे, त्यांचे एक शिपाई यायचा सोबत आणि दागिने घेऊन आमच्या घरी सासऱ्यांच्या घरी तिजोरीमध्ये रोज ठेवायचे अगदी, कारण आपल्या हाता इंग्रजांचं राज्य होतं ना त्यावेळेला, त्याच्यामुळे ते घेऊन यायचे आणि रोज ठेवायचे आणि रोज सकाळी पूजेच्या वेळेला घेऊन जायचे. ही पण एक पद्धत होती आमच्या घराण्याला आणि ती आता दागिन्यांची तर बंद झाली, पण ह्या ज्या दोन पद्धती आहेत त्या अजूनही चालू आहेत. इथला जो सगळं मेंटेनन्स चालतो, कारभार जो चालतो, तळ्याची पार जी आहे ते सगळं देवस्थानच्या मालकीचं आहे. तळ्याच्या पारीवर जे 247 दुकानदार जे बसलेले आहेत ते देवस्थानचे किरायेदार आहेत. 247 किरायेदार. देवस्थानकडे जवळपास 200 एकर शेती आहे, तेवढी मालकी आहे देवस्थानकडे. त्यानंतर 247 किरायेदाराकडून देवस्थान किराया वसुली करतो आणि त्याच्यातून वर्षभराचा पूर्ण कारभार चालवतो. 5-4 लोक ट्रस्टी आहेत. 6ची बॉडी होती, 2 लोक मृत पावले मागच्या वर्षी आणि आता 4 लोक आहेत. त्याच्यात डॉक्टर मंगेश नारायण बलमे हे अध्यक्ष आहेत, ॲडव्होकेट चंद्रकांतजी भोपे हे सदस्य आहेत, डॉक्टर दीपक नरेंद्र यावले हे सुद्धा सदस्य आहेत आणि नीलम जनार्दन राजूला हे सुद्धा सदस्य आहेत. असे होते श्री बालाजी देवस्थान. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत तुमचा अभिप्राय नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.